आता तो त्यांचा लुकआउट आहे, त्यांच्याकडे काय चाललंय हे मी कसं सांगू शकते. पण एक नक्की आहे, जर रवी राणा खोटं बोलत असतील तर रवी राणाने आतापर्यंत केलेल्या सगळ्या अक्रस्ताळे विधानांच्या सगळं लक्षात घेता देवेंद्र भाऊ आणि भाजपाने त्यांना दंडित केलं पाहिजे. पण जर रवी राणा खरं बोलत असतील तर मात्र कठीण आहे. या देशातली संसदीय लोकशाहीची चौकटच सगळी विस्कटून जात आहे, कारण ते क्लिअर कट सांगत आहेत की खोके घेऊन जाणाऱ्यांपैकी मी नाही. याचा अर्थ असा आहे की लोकांमध्ये जी तुमची प्रतिमा झाली आहे खोकेवाले सरकार, ही प्रतिमा कदाचित खरी आहे. आणि मग हे सगळे खोके घेऊन जाणारेच लोक आहेत का? मग कोणी दिले खोके? कारण अधिवेशन काळामध्ये अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाशक्तीच्या कृपेशिवाय हे शक्य नव्हतं. आम्ही रात्री वेष बदलून मी आणि देवेंद्रजी भेटत होतो. मग खोके देवेंद्रजींच्या मार्फत गेले की अजून कोणाच्या मार्फत गेले याचं सुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे. कारण खोक्यांमधून गेलेले पैसे हे महाराष्ट्राच्या निढळाच्या घामाचे पैसे.